नमस्कार मित्रांनो, मी अजय शिंदे स्वागत करतो तुमचं क्रिकेट हिस्ट्री विथ अजय या नव्या यूट्यूब चॅनलवरती। या चॅनलवरती तुम्हाला चॅनलच्या नावाप्रमाणेच क्रिकेट आणि क्रिकेटशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे। आजचा विषय हा क्रिकेटचा इतिहास असा आहे। तर मित्रांनो, क्रिकेटच्या खेळाचा इतिहास हा क्रिकेटच्या खेळाप्रमाणेच अतिशय मनोरंजक असा आहे। सर्वसाधारणपणे क्रिकेटची जी सुरुवात झालेली आहे ती इंग्लंडच्या दक्षिण पूर्व भागातील वील्ड या ठिकाणी झालेली आहे असं मानलं जातं। सुरुवातीला जो हा खेळ आहे तो लहान मुलं खेळत असत। 17व्या शतकाच्या सुरुवातीला हा खेळ तरुण लोक खेळायला लागले। क्रिकेट हा शब्द जो आहे तो फ्रेंच भाषेतून आलेला आहे। क्रिकेटचा पहिला अधिकृत पुरावा हा 1597 सालचा मिळतो आहे। एका शाळेच्या जमिनीच्या मालकी संदर्भात साक्ष देताना दोन व्यक्तींनी साक्ष दिली की 50 वर्षापूर्वी त्यांनी त्या ठिकाणी म्हणजे शाळेच्या ठिकाणी क्रिकेट खेळलेलं होतं। 17व्या शतकात हा खेळ एवढा लोकप्रिय होऊ लागला की लोक रविवारी चर्चमध्ये जायच्याऐवजी क्रिकेट खेळायला लागले किंवा मैदानावरून क्रिकेट मॅच बघायला जाऊ लागले। त्यामुळं रविवारचं क्रिकेट खेळायला व पाहायला काही नियम व कायदे बनवण्यात आले। कारण जे पादरी होते त्यांना अशी भीती वाटत होती की क्रिकेटमुळे लोक धार्मिक भावनांपासून दूर जातील। 17व्या शतकात हा जसा जसा तरुण वर्ग क्रिकेट खेळायला लागला तसा हळूहळू खेळाचे नियम बनायला सुरुवात झाली। 17व्या शतकात हा जो खेळ आहे तो इंग्लिश वसाहतवाल्यांच्या मार्फत उत्तर अमेरिकेत पोचला। त्याच्यानंतर वेस्ट इंडिज व 18व्या शतकाच्या सुरुवातीला ईस्ट इंडिया कंपनीचे जे नाविक होते त्यांच्याद्वारे हा खेळ भारतात पोचला। पुढे 19व्या शतकाच्या सुरुवातीला जो हा खेळ न्यूझीलंड आणि त्याच्यानंतर दक्षिण आफ्रिकेमध्ये खेळायला जाऊ लागला। 1744 साली पहिल्यांदा LBW मध्य स्टंप आणि बॅटची लांबी यासंबंधीचे नियम बनवण्यात आले। त्यानुसार दोन व्यक्तींचे मैदानातील पंच म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला जे मैदानावर खेळाच्या संबंधित सर्व प्रकारचे निर्णय घेतील। हा नियम स्टार आणि गार्टर क्लब यांचे जे प्रतिनिधी होते त्यांच्याद्वारे हा बनवण्यात आला होता। ज्यांच्या सदस्यांनी पुढे जाऊन 1787 मध्ये लॉर्ड्सवरती MCC म्हणजेच मेरीलेबोन क्रिकेट क्लबची स्थापना केली। तत्पूर्वी 1772 साली धावफलक निर्माण करण्यात आलेला होता। 1709 मध्ये लंडन व केंट, 1710 मध्ये केम्ब्रिज विश्वविद्यालय आणि 1729 मध्ये ऑक्सफोर्ड विश्वविद्यालयामध्ये क्रिकेट हा खेळ खेळायला जाऊ लागला। 1760 साली पहिला क्रिकेटचा क्लब हॅम्बल्डन हॅम्पशायरची स्थापना करण्यात आली। 1807 साली ओव्हरआर्म गोलंदाजीला सुरुवात झाली। त्याच्या अगोदर मित्रांनो फक्त अंडरआर्म बॉलिंग करत असत। 1844 साली पहिला आंतरराष्ट्रीय कसोटी सामना अमेरिकन संघराज्य व कॅनडा यांच्यामध्ये झाला आणि तो यशस्वी झाला। 1859 मध्ये पहिली इंग्लिश टीम विदेशी दौऱ्यावर गेली। 1862 मध्ये इंग्लंडने पहिला ऑस्ट्रेलिया दौरा केला। 1873 मध्ये काउंटी क्रिकेटची सुरुवात झाली आहे। 1877 साली पहिला कसोटी अधिकृत सामना जे इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये झाला जो ऑस्ट्रेलियाने जिंकला। पहिला चेंडू विल्फ्रेड शॉ यांनी टाकलेला होता तर पहिला चेंडू जाल बॅनरमन यांनी खेळला। पहिला चौकार षटकार आणि शतक हे त्यांनीच मारलं। 1882 साली केनिंग्टन ओव्हलीत इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात एक सामना झाला होता जो ऑस्ट्रेलियाने 7 धावांनी जिंकलेला होता। आणि त्याच्यानंतर इंग्लंडची जी मीडिया होती त्यांनी सांगितलं की इंग्लिश क्रिकेट असा संपलेला आहे आणि त्याची जी राख आहे ती राख आता आम्ही ऑस्ट्रेलियाला पाठवणार आहोत। आणि त्याच्यावरूनच राख म्हणजे ॲशेस असं नाव ते पुढे आलेलं आहे आणि तिथपासून हा प्रतिष्ठेच्या ॲशेस करंडकाला इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये जो खेळला जातो त्याला सुरुवात झाली। पुढे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेची स्थापना 15 जून 1909 साली लंडनमध्ये करण्यात आलेली आहे। सुरुवातीला हिचं नाव इम्पिरियल क्रिकेट कॉन्फरन्स असं होतं। 1965 साली हे नाव बदलून इंटरनॅशनल क्रिकेट कॉन्फरन्स असं ठेवण्यात आलं। पुढं 1989 मध्ये हे नाव इंटरनॅशनल क्रिकेट काउन्सिल असं ठेवण्यात आलेलं आहे जे आजही कायम आहे। ICC चे 104 सदस्य जे आहेत त्याच्यापैकी 12 पूर्णवेळ सदस्य आहेत आणि 92 असोसिएट सदस्य आहेत। पहिला एकदिवसीय सामना 1971 मध्ये इंग्लंड वर्सेस ऑस्ट्रेलियामध्ये झालेला आहे आणि जो यशस्वी झाला होता त्याच्या। तर पहिला विश्वकरंडक 1975 साली झाला। यात 8 संघ सहभागी झाले होते। फायनलमध्ये वेस्ट इंडिजने ऑस्ट्रेलियाला 17 धावांनी हरवून पहिला वर्ल्ड कप जिंकलेला होता। महिलांचा पहिला विश्वकप हा 1973 साली सुरू झाला। 1900 मध्ये ऑलिम्पिकमध्ये पॅरिसच्या क्रिकेटचा पहिल्यांदा आणि शेवटचा असा समावेश करण्यात आलेला होता। त्यानंतर आता बघूया मित्रांनो भारतामध्ये क्रिकेट कसं काय सुरू झालं।
तर भारतामध्ये 1721 साली इंग्रजांच्याद्वारे सुरुवात झाली आहे क्रिकेट खेळायला. पहिला क्रिकेट क्लब हा कोलकात्यामध्ये स्थापन झालेला होता. 1866 भारताचा पहिला संघ हा इंग्लंडच्या दौऱ्यावर गेलेला होता. तर इंग्लंडचा संघ भारत दौऱ्यावर पहिल्यांदा 1890 साली आला आणि त्याच्यानंतर 1899 आला होता. 25 जून 1932 साली भारत आपला पहिला अधिकृत कसोटी सामना खेळलेला आहे. तो इंग्लंडविरुद्ध खेळलेला होता आणि कर्णधार सिक्के नायडू होते. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाची जी स्थापना आहे ती 1928 R.E. ग्रांड गोविल यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आलेली होती आणि तेच बोर्डाचे पहिले अध्यक्ष होते. भारतीय संघाने भारतामध्ये आपला पहिला कसोटी सामना हा 1933 साली खेळलेला आहे मित्रांनो. मुंबई जिमखान्याच्या मैदानावरती हा सामना झाला होता. तर भारतीय संघाने पहिला वन डे सामना 1974 साली इंग्लंड संघाविरुद्ध खेळलेला आहे लॉर्ड्सच्या मैदानावरती. आणि मर्यादित षटकांच्या सामन्यांचा जो शोध आहे तो मित्रांनो अचानकच लागलेला आहे. 1971 साली इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये एक सामना झाला होता कसोटी सामना आणि पहिले 4 दिवस काही कारणामुळे वाया गेले होते. त्यामुळं दोन्ही कर्णधारांच्या सहमतीनं हा सामना शेवटी 40-40 षटकांचा खेळवायचा निर्णय झाला आणि तो सामना खेळवला गेला. आणि ह्या सामन्याला प्रेक्षकांनी अतिशय चांगला प्रतिसाद दिला आणि पुढे ह्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट सामन्यांची खरी सुरुवात इथूनच सुरुवात झालेली आहे मित्रांनो. त्याचप्रमाणे 1992 वर्ल्ड कपमधपासून रंगीत कपडे वन डे क्रिकेटमध्ये वापरायला सुरुवात झाली. त्या अगोदर व्हाईट कपड्यामध्येच हे सामने होत असत. त्याच्या पुढे जाऊन जर आपण बघितलं तर 2005 2020 सामने सुरू झाले. 2007 साली पहिला 2020 वर्ल्ड कप सुरू झाला आणि आता तर मित्रांनो 10-10 ओव्हरचे सामने पण व्हायला सुरुवात झालेली आहे. तर मित्रांनो या आणि अशा अनेक गोष्टी क्रिकेटला इतर खेळांपेक्षा वेगळ्या आणि खास बनवतात. मित्रांनो व्हिडिओ आवडली असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला मिळून जातील. धन्यवाद.